ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. टॉपिक आपण सुरू करतोय आजपासून मित्रांनो सबसिडरी बुक्स नावाचा. ठीक आहे, हा आपला पाचवा टॉपिक आहे. पहिल्यांदा आपण बघितलं इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण बघितलं डबल एंट्रीचं इंट्रोडक्शन वगैरे मिनिंग, देन आपण जर्नल बघितला, देन आपण लीजर बघितला. असे आपण चार बेसिक पहिले जे टॉपिक होते अकरावीचे हे बघितले. आणि आता पाचवा टॉपिक इथं आहे तुमच्यासमोर, दॅट इज कॉल्ड ॲज अ सबसिडरी बुक्स. ठीक आहे, तर सबसिडरी बुक्स म्हणजे नेमकं काय? बघा आपण आतापर्यंत एवढं शिकलोय की ज्या वेळेला एखादा व्यवहार आपल्या व्यवसायामध्ये होतो, मग तो कुठलाही असू दे, मग तो कॅपिटलच्या रिलेटेड असू दे, परचेस सेल असू दे, एक्सपेंडिचर असू दे किंवा इन्कम असू दे, असा कोणताही व्यवहार आपला झाला की आपण त्याची काय करतो, पहिल्यांदा जर्नल एंट्री करतो आणि जर्नल वरून त्याचं परत आपण काय करतो, लीजर मध्ये रूपांतर करतो. ठीक आहे, पण आता ज्या वेळेला तुम्ही ऍज अ एक बिझनेसमन म्हणून एवढे सगळे ट्रान्झॅक्शन केलं असता आणि त्या झालेल्या ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्रीज करत असता, तेव्हा जर्नल एंट्री एका लिमिट नंतर खूप मोठ्या प्रमाणावर होतात. सो झालेल्या जर्नल एंट्रीवरून काहीतरी अर्थ काढणं किंवा एखाद्या थोडक्या विशिष्ट गोष्टीविषयी माहिती जाणून घेणं हे थोडस डिफिकल्ट बनतं. ठीक आहे, म्हणून जर्नल एंट्रीवरून डायरेक्टली आपण अशी सबसिडरी बुक्स बनवू शकतो जी सबसिडरी बुक्स व्यवसायामध्ये निर्णय घेण्यासाठी असू दे, अॅक्युरसी वाढवण्यासाठी असू दे किंवा एक इफिशियन्सी क्रिएट करण्यासाठी असू दे, ही जास्त पद्धतीनं मदत करतात. काय काय बघा, जर्नल जेव्हा एखादा व्यवसाय मेंटेन करतो त्यावेळेला ट्रान्झॅक्शन जे आहेत ते खूप मोठ्या पद्धतीने वाढत जातात. संख्या ट्रान्झॅक्शनची जी आहे ती डे बाय डे खूप मोठ्या पद्धतीने वाढते. मग सगळ्याच ट्रान्झॅक्शनच्या नुसत्या जर्नल एंट्रीज आपण करून ठेवल्या तर त्यावरून आपल्याला अर्थपूर्ण मिनिंग लवकर मिळत नाही. मग त्यातनं लवकरात लवकर अर्थपूर्ण मिनिंग मिळावं किंवा आपल्याला आपल्या व्यवसायाच्या अकाउंटिंगची इफिशियन्सी वाढवता यावी, निर्णय लवकर घेता यावे, यासाठी म्हणून सबसिडरी बुक्स बनवले जातात किंवा काही विशिष्ट बुक्स मेंटेन केले जातात ज्यांना सबसिडरी बुक्स असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे जर्नल जे आहे इथं बघा काय दिलेलं आहे, अ स्मॉल बिझनेस मे एबल टू मेंटेन ऑल ट्रान्झॅक्शन इन सिंगल जर्नल बट ऍज द बिझनेस एक्सपांड द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन बिकम सो लार्ज. म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यवसाय छोटा असतो त्यावेळेला तुम्ही ट्रान्झॅक्शनचा जर्नल एंट्री करून ठेवला तर ते ठीक आहे, पण ज्या वेळेला तुमचा व्यवसाय हा एका मोठ्या प्रमाणावर चालवायला लागतो त्यावेळेला जर्नल इज रिक्वायर्ड टू बी सब डिवायडेड इन टू स्पेशल जर्नल्स विच आर कॉल्ड ॲज अ सबसिडरी बुक्स. ओके, मग त्यावेळेला जेव्हा तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलाय, ट्रान्झॅक्शनची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढले, त्यावेळेला तुम्हाला या जर्नलला काही बुक्स मध्ये रूपांतरण त्याचं करावं लागतं, याला सबसिडरी बुक्स असं म्हणतात. ठीक आहे, तर हे झालं मिनिंग सबसिडरी बुक्स, ज्यामध्ये आपण काय करतोय जर्नलचाच एक पार्ट आहे, फक्त जर्नलला अधिक अॅक्युरसी मध्ये, अधिक सिम्प्लिसिटी मध्ये, मोर मिनिंगफुल कन्क्लुजन ड्रॉ करण्यासाठी म्हणून आपण हे वापरत असतो, सबसिडरी बुक्स इथं बनवत आहे. चलो तर आता यामध्ये बघूया नीड फॉर मेंटेनिंग सबसिडरी बुक्स. आता गरज का आहे सबसिडरी बुक्स मेंटेन करण्याची, तर नंबर एक यामध्ये दिले स्पेशलायझेशन. ओके, काय दिले बघूया यामध्ये, वेन द स्टाफ इज अपॉइंटेड फॉर सम सेम टाइप ऑफ वर्क इट लीड्स टू स्पेशलायझेशन अँड इन्क्रीज इन इफिशियन्सी. बघा पहिली गोष्ट याने दिलेली आहे स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशनचा अर्थ काय आहे, ज्यावेळेला तुम्ही एखादं सबसिडरी बुक एखाद्या विशिष्ट स्टाफला मेंटेन करण्यासाठी सांगता त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या स्टाफनं रेग्युलरली त्याच गोष्टीवर काम केल्यामुळे त्याची अॅक्युरसी जी आहे ती चांगल्या पद्धतीने तिथं बाळांनो वाढते, स्पेशलाइज होतो तो माणूस त्या पद्धतीचं सबसिडरी बुक बनवण्यासाठी. नंबर दोन, टाइम सेव्हिंग अँड इकॉनॉमिकल. बघा जेव्हा तुम्ही जर्नल एंट्री करताय त्यावेळेला खूप टाइम लागतो एक तर जर्नल एंट्री करण्यासाठी, आणि जर्नल एंट्री करायला इकॉनॉमिकल पण नाही, आर्थिक दृष्ट्या परवडणारा आहे का, म्हणजे तुमच्याकडे तेवढा स्टाफ आहे का प्रत्येक जर्नल एंट्री करायला, मला अकाउंटिंगचं नॉलेज आहे का, त्यासाठी लागणारी स्टेशनरी, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत का, यामुळे जर्नल मे बी इकॉनॉमिकल नसू शकतं. मग याला जर्नलला पर्याय म्हणून आपण जर सबसिडरी बुक्स मेंटेन केलं तर ते जास्त कमीत कमी वेळेमध्ये एकतर बनतं, ते टाइम सेव्ह करतं त्यामुळं, किंवा त्याची इफिशियन्सी जी आहे ती चांगल्या पद्धतीने असते म्हणून ते इकॉनॉमिकल सुद्धा असतं. सो जर्नल पेक्षा सबसिडरी बुक्स हे टाइम सेव्हिंग आणि इकॉनॉमिकल असतात. नंबर तीन, डिव्हिजन ऑफ वर्क. ओके, डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे कामाची विभागणी. द
the subsidiary, the writing of subsidiary books can be conveniently divided among different clerks, so it becomes easy to keep books up to the date. आता बघा जर्नल करण्यापेक्षा जर तुम्ही सबसिडरी बुक्स मेंटेन केली आणि प्रत्येक सबसिडरी बुक्स मध्ये म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत सबसिडरी बुक्सचे, त्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या बुकसाठी जर तुम्ही वेगळा व्यवस्थित पर्सन अपॉइंट इथं केला तर सबसिडरी बुक म्हणजे कामाची विभागणी प्रत्येक लोकांमध्ये होईल आणि प्रत्येकाला विभागून काम केल्यामुळे ज्याचं त्याचं काम जो तो व्यक्ती त्या दिलेल्या वेळेमध्ये कम्प्लीट करेल मग ते डिव्हिजन ऑफ वर्क होऊन अप टू द डेट बुक राहतील, म्हणजे बुक जे असतील जे आपले अकाउंटिंगचे रेकॉर्ड जे आहेत ते एकतर अपडेटेड राहतील आणि त्यामधनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं डिव्हिजन ऑफ वर्कचं उद्दिष्ट साध्य होईल. नेक्स्ट आहे क्विक इन्फॉर्मेशन अँड फ्युचर रेफरन्स. मग अशीच आपण बोललो की जर्नल पेक्षा सबसिडरी बुक्स कडे बघून आपल्याला क्विक इन्फॉर्मेशन मिळते, लगेच इन्फॉर्मेशन प्राप्त होते, विच कॅन बी युज्ड फॉर फ्युचर रेफरन्स. म्हणजे जर भविष्यामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या सबसिडरी बुक्सचा जर्नल पेक्षा जास्त चांगला फायदा बघून तिथं होतो. आणि लास्ट आहे इंटरनलचे व्हेरिफिकेशन ऑफ करेक्टनेस कॅन बी मेड मोर डायरेक्टली. झालेलं काम अकाउंटिंगचं जे झालेलं काम आहे ते बरोबर झालंय का चुकीचं झालंय, झालेल्या कामामध्ये कुठल्या चुका राहून गेल्यात का, याचं जे तुम्हाला चेकिंग करायचं आहे इंटरनल चेकिंग करायचं आहे हे सबसिडरी बुक्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. सो दॅट इंटरनली आपलं रेकॉर्ड चांगल्या पद्धतीनं चेक झालं तर आपल्याला भविष्यामध्ये अक्युरेट रेकॉर्ड बनवून तिथं मिळेल आणि त्याचा वापर करून आपण तिथं चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड डेटा मेंटेन करू शकतो. सो बेसिकली मित्रांनो काय आहे आतापर्यंत आपण काय बघितलं की व्हॉट इज सबसिडरी बुक्स. तर सबसिडरी बुक मध्ये आपल्याला एवढं समजतं आता की जर्नल जे आहे ते प्रत्येक वेळेला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करणं मे बी आपल्या प्रत्येक व्यवसायाला परवडणार नसेल इकॉनॉमिकली, किंवा नॉलेज पण प्रत्येक व्यवसायाला असतं, प्रत्येक व्यवसायाला असतंच अकाउंटिंगचं असं नाही. सो जर्नल बनवण्यापेक्षा जर सबसिडरी बुक्स बनवले तर मोर स्पेशलाइज्ड बुक्स बनतात. जर्नल पेक्षा सबसिडरी बुक्स मेंटेन करणं खूप इझी आहे, त्याच्यावरून आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळते, भविष्यामध्ये निर्णय घेता येतात. या सगळ्या गोष्टी सबसिडरी बुक्स मधून साध्य होत असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जर्नलच्या ऐवजी सबसिडरी बुक्स मेंटेन केलेलं दिसेल. नंबर एक, ठीक आहे. सो दिस इज द मीनिंग ऑफ सबसिडरी बुक्स, कळालं. आता सर जर्नल पेक्षा कसं सबसिडरी बुक चांगलं असतं किंवा ते नेमकं दिसतं कसं, कसे काय त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेता येतील, किंवा जर्नल पेक्षा तुम्ही असं कसं म्हणता की ते चांगल्या पद्धतीनं काम करतं, तर यासाठी आपल्याला सबसिडरी बुक्स बघावे लागतील, त्याचे प्रॉब्लेम्स बघावे लागतील, त्यानंतर बाळांनो तुम्हाला समजेल की सबसिडरी बुक्स हे जर्नल पेक्षा कसे चांगल्या पद्धतीनं माहिती देत आहेत. ठीक आहे. सो थोडासा त्यासाठी आपल्याला वेट करावा लागेल. आपले आपण आता बघतो याचा थिरॉटिकल बुक्स. सो यानंतर आपण काय बघितलं की त्याचे काही पॉइंट बघितले, अक्युरसी असेल, इफिशियन्सी असेल, इकॉनॉमिकनेस असेल, किंवा इंटरनल चेक असेल, फ्युचरचे डिसिजन घेण्याबाबतीत असेल, असे बरेच फायदे असल्या कारणानं सबसिडरी बुक्स आपण तिथं वापरतो. सो एक थोडस मीनिंग आय होप तुम्हाला समजले का मला सांगा की सबसिडरी बुक्स म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजले का. नंबर एक, आणि हे आपण का वापरतो याची कारण समजली. सो इट इज ऑल ऑब्विसली अ थेरॉटिकल पार्ट, यामध्ये तुम्हाला थेरॉटिकली काय एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाहीये, बट बेसिकली सबसिडरी बुक्सची पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला बाळांना माहित पाहिजे, यासाठी मी तुम्हाला बोलतोय. सो हे समजलं आहे का थोडस मला एकदा सांगा. ओके अथर्व बाळा, थँक्यू. प्रतीक ओके बाळा, चलो ओके अथर्व. ओके आदित्य, चला तर काय हरकत नाही मित्रांनो, बघा बरे मी सगळे बघू म्हणतात. आता इथे सबसिडरी बुक्स मध्ये टाईप आहेत सबसिडरी बुक्सचे, ठीक आहे. हा जो चार्ट तुम्हाला इथे डोळ्यासमोर दिसतोय, सगळ्यात थोडासा मिनिमाइज करायला, हा जो चार्ट बनवला तुम्हाला दिसतोय की सबसिडरी बुक्सचे प्रकार कोणते कोणते आहेत, टाईप ऑफ सबसिडरी बुक्स ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन जे होतात त्या ट्रान्झॅक्शनच्या प्रकारानुसार सबसिडरी बुक्सचे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं बघा या चार्टला कसं बघायचं, थोडस एक्सप्लेन करतो. जे कॅश ट्रान्झॅक्शन होतात, जे रोखीचे व्यवहार होतात, ठीक आहे, त्याच्यासाठी इथे खाली दिले चार बुक बघा. सिंगल कॉलम कॅश बुक पहिला आहे, त्यानंतर आहे इथं बँक बुक,
ठीक है, इथं बँक बुक आहे, देन इथं आहे टू कॉलम कॅश बुक, देन आहे पेटी कॅश बुक. तर चार प्रकार आहेत जेव्हा तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन होतात तेव्हा तुम्ही या चार प्रकारामध्ये तुमचं जे बुक आहे ते बनवू शकता. देन इथं आहेत क्रेडिट ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन साठी इथे चार बुक आहेत. ठीक आहे, क्रेडिट मध्ये बघा परचेस आहे, देन हे सेल्स आहेत, देन हे परचेस रिटर्न आहेत, आणि देन हे सेल्स रिटर्न आहेत. ठीक आहे, तर हे चार इकडे आहेत. आणि त्यानंतर बिलांसाठी बिल रिसिवेबल आहेत, बिल पेएबल आहेत, आणि ऑर्डर मध्ये जर्नल प्रॉपर आहे. ठीक आहे, हे या पद्धतीचे बुक्स बनवायला लागतात. बेसिकली आपला जो फोकस असेल तो सगळ्यात पहिल्यांदा असेल यावर, कॅश बुक वर. ठीक आहे, आपला जो फोकस असेल पहिला तो असेल कॅश बुक वर. तर एक क्विकली थोडस लिहून द्यावं कि पहिल्यांदा सबसिडरी बुक म्हणजे काय आणि त्याचे नीड म्हणजे त्याची गरज काय आहे. ठीक आहे, थोडस एक दोन पॉइंट तेवढे लिहून द्या. ओके, सो कालच्या कंटिन्युएशन मध्ये आपलं पहिलं आपण बुक चालू करूया जे आपल्याला सबसिडरी बुक पहिल्यांदा शिकायचं आहे. एकदम सोपं आहे, कॅश बुक. ठीक आहे, कॅश बुक सगळ्यांनी हेडिंग टाका. कॅश बुक, ठीक आहे. बघा आता जी आपली सगळी कॅश ट्रान्झॅक्शन आहेत, आपण पहिल्या टॉपिकमध्ये ट्रान्झॅक्शनची कन्सेप्ट बघितलं, त्यामध्ये काय बघितलं बघा, ट्रान्झॅक्शन जे असतं ते दोन प्रकारचं असतं, एक असतं कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरं असतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तर कॅशबुकमध्ये कायम सगळे कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. पहिली गोष्ट आपल्याला काय बघायची, तर ऑल कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, म्हणजे फक्त जे व्यवहार तुमचे रोखीच्या स्वरूपामध्ये होतात तेच इथं पहिली गोष्ट रेकॉर्ड केले जातात. आता काय व्यवहार असतात जे कॅशबुक मध्ये रेकॉर्ड केले जातात, तर नंबर दोन, ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स, ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स आर रेकॉर्डेड. ठीक आहे, म्हणजे बघा ज्या वेळेला आपल्याला कोणत्याही कारणामुळे पैसे मिळतात आणि ज्या वेळेला कोणत्याही कारणामुळे पैसे खर्च होतात असे सर्व व्यवहार इथं रेकॉर्ड केले जातात. बघा कॅशबुक मध्ये काय रेकॉर्ड केलं जाईल, तर नंबर एक सगळे रोखीचे व्यवहार रेकॉर्ड केले जातील, जे तुमच्या व्यवसायामध्ये रोखीने होत आहेत असे सर्व व्यवहार तिथे रेकॉर्ड होतील, नंबर एक. नंबर दोन, सगळे जे रिसिप्ट्स आहेत म्हणजे पैसे मिळालेले जे आहेत, किंवा सगळे जे पेमेंट्स आहेत म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पैसे खर्च केलेत हे सगळे व्यवहार इथं रेकॉर्ड होतात. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे की बेसिकली तुम्हाला यातनं काय कळतं, तर ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश कॉमा, माझ्या बरोबर हे लिहिलं तरी चालेल बळांनो, महत्वाचं आहे थोडस, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, ऑल रीजन्स फॉर कॅश इनफ्लो ऑब्लिक आउटफ्लो and closing balance will be known. Okay, लिहून घ्या एवढं, तीन पॉइंट लिहून घ्या, हे आपले महत्वाचे पॉइंट आहेत कॅशबुकचा अर्थ समजून घेण्यासाठी.
एवढं लिहून घ्या, झालं की मला सांगा, मी हे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो आणि मग आपण बघूया फॉर्मॅट काय आहे कॅशबुकचा. कॅशबुक हे बनवायचं कसं आहे हे बघूया. पहिल्यांदा एवढं लिहून घ्या. ओके श्वेताचं झालेलं आहे. ओके बडा, सगळ्यांनी सांगा झालं की मला. गायत्री झालेला आहे. ओके बडा, गायत्री बाळा तू काल नव्हती, काल झालेला भाग कुणाकडून तरी कम्प्लीट करून घे. अथर्व मित्र ओके, चलो अथर्व. बाकी ज्यांचं झालंय आदित्य, प्रतीक, अथर्व, जाधव, लिहून झालं असेल तर सांगा. ओके अथर्व, चलो प्रतीक पण झालेलं आहे. आदित्य मित्र झालंय तुझं. आय होप झालं असेल. मी एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा हे तीन पॉइंट नेमके काय आहेत, कशा पद्धतीने आपण हे करायचं आहे त्याचं. ठीक आहे, दोन मिनिट फक्त आता लक्ष द्या काय आहे बघूया. तर बघा मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे कॅशबुक. कॅशबुकमध्ये काय रेकॉर्ड केलं जातं, तर पहिली गोष्ट कॅशबुकमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. ठीक आहे, कॅशबुकमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. आपल्याकडे दोन प्रकारचे व्यवहार असतात, एक रोखीचा दुसरा उधारीचा. उधारीचे व्यवहार कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत, फक्त जे व्यवहार रोखीच्या स्वरूपामध्ये होतात तेच रेकॉर्ड केले जातात. नंबर एक. आता कोणते व्यवहार रेकॉर्ड केले जातात, तर ते सगळे व्यवहार रेकॉर्ड केले जातात ज्यामुळं व्यवसायामध्ये कॅश आत येते किंवा आपल्याला मिळते आणि कॅश आपल्याकडून खर्च होते, म्हणजे खर्च आणि इन्कम असे सगळे व्यवहार कॅशबुक मध्ये आपण रेकॉर्ड तिथं करतो. चलो नेक्स्ट पॉइंट तिसरा, की मी फॉर एक्झाम्पल कॅशबुक बनवलं तर मला काय फायदा होईल. तर बेसिकली कॅशबुक जे असतं किंवा एखादं लीजर जे असतं, सबसिडरी बुक जे असतं, ते आपण एका विशिष्ट काळासाठी बनवतो. लेट्स असं एक्झाम्पल घेऊया की नोव्हेंबर 2020 या एका महिन्यासाठी मी कॅशबुक बनवलं, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या 1 तारखेला माझ्याकडे किती अवेलेबल कॅश होती हे मला समजेल. देन महिनाभरामध्ये असे कोणकोणते व्यवहार झाले की ज्यामुळं माझ्याकडून पैसे खर्च झाले, किंवा असे कोणते कोणते व्यवहार झाले की ज्यामुळं मला पैसे मिळाले, आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे किती बॅलन्स अवेलेबल आहे कॅशचा, या तीनही गोष्टी मला कॅशबुक मध्ये बघितल्यावर समजतील. कोणत्या कोणत्या? एक तर महिन्याच्या सुरुवातीला फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कॅश किती होती, नंबर दोन माझी कॅश खर्च किती झाली आणि मला कॅश मिळाली किती, आणि नंबर तीन मग महिन्याच्या शेवटी माझ्याकडे किती रुपये कॅश शिल्लक राहिलेली आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कॅशबुक बघितल्यावर तिथं कळतात. आणि खूप महत्वाचे आहेत की एखादा बिझनेसमन आहे त्याला कळालं पाहिजे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं किती उत्पन्न होत आहे, त्याची कारणं काय आहेत, आपल्याकडे खर्च किती होतोय त्याची कारणं काय आहेत, ओपनिंग बॅलन्स किती होता, आता शिल्लक रक्कम किती आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यावसायिकाला समजतात तेव्हा त्या गोष्टींवरनं त्याला पुढचा निर्णय घेता येतो, वेदर माझ्याकडे कॅश कमी आहे, वेदर माझ्याकडे कॅश बरोबर आहे, किंवा मग माझ्याकडे कॅश जास्त असेल तर मग मी त्याला इन्व्हेस्ट कुठे करू शकतो का, मग दुकानामध्ये आणि काय गोष्टी त्याचा खरेदी करू शकतो का, किंवा कॅश कमी पडत असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं जनरेट तिथं कॅश करता येईल, किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा याच्यावर निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे बाळांनो कॅशबुक बनवलेलं असणं खूप गरजेचं आहे. सो यातून मग कोणी असू दे, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू दे किंवा तुम्ही एखादा व्यावसायिक असू दे, सर्वांना याचा फायदा हा होतो. आता कॅशबुकचं फॉर्मॅट कसं आहे, जसं तुम्ही जर्नलचा फॉर्मॅट मागच्या टॉपिकमध्ये बघितलात, त्यानंतर लीजरमध्ये अकाउंटचा फॉर्मॅट बघितला, तसा कॅशबुकचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे जो तुम्हाला इथं पेजवर सुद्धा दिलेला आहे. यांनी सेकंड बुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर फॉर्मॅट दिलाय हा तुम्हाला पेज नंबर 124 ला. ओके, पेज नंबर 124 ला हा बघा, इथं फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक दिलेला आहे. हाच फॉर्मॅट आपण एकदा पुन्हा एकदा समजून घेऊया यांनी जो काय दिलेला आहे, अँड देन आपण तिथं हे जे पहिलं एक्झाम्पल लिहिलेलं आहे ते तिथं बघणार आहे. तर सगळ्यांनी हेडिंग टाका फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक, हे जे इथं लिहिलेलं दिसते स्क्रीनवर हे हेडिंग टाका तिथं, फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक.
काही गोष्टी समजल्या नसतील, काही शंका असतील तर बाळांनो मेसेज करा, मी क्लिअर तिथं करतो. थोडस क्विकली बाळांनो हे करून घ्या. थोडा रफली फॉर्मॅट टाकलाय बाळांनो. आखून घ्या, झालं की मला सांगा, झालं की मला सांगा, मी वेट करतो तुमच्या रिस्पॉन्सचा. ओके श्वेता, झालेलं आहे. व्हेरी गुड, क्विकली गुड, व्हेरी गुड. गायत्री झालेलं आहे. ओके बळा, व्हेरी गुड. प्रतीक पण झालेलं आहे. ओके मित्रा, बघा जसं आपण एक लीजरचा फॉर्मॅट मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितला की ज्याला अकाउंट म्हणलं की अकाउंटला दोन बाजू असतात, एक असते डेबिट साइड आणि एक असते क्रेडिट साइड. तशीच याला सुद्धा डेबिट साइड आहे, याला पण क्रेडिट साइड आहे. फक्त या साईडला नाव जे आहे ना मित्रांनो ते थोडस वेगळं आहे. इकडं जे लेफ्ट साईडला नाव आहे याला आपण म्हणतो रिसीट साइड, ठीक आहे, याला आपण म्हणतो रिसीट बाजू. आणि राईटला जे आहे याला म्हणतो पेमेंट साइड. ओके अथर्व, झालेलं आहे. ओके गुड, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय. थोडस याच्याकडे बघा, मी याला थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो कशा पद्धतीनं याला काय अर्थ आहे याचा. तर आत्ता मी काय एक्सप्लेन केलं, तर अकाउंट आहे, अकाउंटला दोन बाजूमध्ये डिवाइड केले. ओके फर्स्ट वन जी आहे ती ही साईड आहे आणि सेकंड वन आहे ती ही साईड आहे. ही जी पहिली साईड आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ डेबिट साईड किंवा दॅट इज कॉल्ड ऍज रिसिट साइड, याला रिसिट बाजू असं म्हणतात. ओके डावी बाजू जी आहे अँड देन उजवी बाजू जी आहे याला आपण ट्रॅडिशनली अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये म्हणतो क्रेडिट साइड किंवा याला कॅशबुक मध्ये म्हणता येईल कोणती बाजू, तर दिस वन इज युअर पेमेंट साइड. ओके आता रफली जर बघायला गेलं तर याचा अर्थ काय होतो, तर ज्या वेळेला तुम्हाला पैसे मिळतात तेव्हा ते डेबिट साइडला लिहिले जातात, रिसिट बाजूला लिहिले जातात. ओके इथं पैसे मिळाल्याच्या एंट्रीज असतात सगळ्या. ओके आणि इथं याच्या अपोजिट विरुद्ध मीनिंग पैसे खर्च केल्याच्या
एंट्रीज असतात. ठीक आहे, बरोबर. बघा रिसीट बाजूला काय असतं, तर पैसे मिळाले की ते आपण रेकॉर्ड करतो रिसीट बाजूला, आणि पैसे खर्च झाले की ते आपण रेकॉर्ड करतो पेमेंट बाजूला. ठीक आहे, चलो. देन बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेसिकली माहिती आहेत काय आहे त्याचा अर्थ, थोडासा पुन्हा एकदा बघूया. तर बघा इथं आहे हा कॉलम आहे डेट कॉलम. डेट कॉलम मध्ये आपण काय लिहितो, ट्रान्झॅक्शन जे झालं त्याची एक तारीख असते, बरोबर. फॉर एक्झाम्पल आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2020. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल 17 डिसेंबरला जर ट्रान्झॅक्शन झालं तर मी इथे याची डेट लिहिन. फॉर एक्झाम्पल असेल ती 2020 देन डिसेंबर देन 17. जसं मी लीजर मध्ये लिहित होतो तसंच मी इथं डेट कॉलम मध्ये लिहिणार आहे. ज्या वेळेला ज्या तारखेला हे ट्रान्झॅक्शन होतं ती तारीख मी तिथं लिहिणार आहे. ठीक आहे, तर बघा हा जो डेट कॉलम आहे, दोन्ही जे डेट कॉलम इथं आहेत त्यामध्ये मी डेट लिहिणार आहे. रिसीट बाजूला काय लिहिणार आहे, तर रिसीट बाजूला मी लिहिणार आहे अकाउंटचं नाव ज्या अकाउंटमुळे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. ओके, इथं मी रिसीट बाजूला काय लिहिणार, तर अकाउंटचं नाव लिहिणार ज्यामुळं मला पैसे मिळाले. मग सिमिलरली इथं सुद्धा पेमेंट बाजूला सुद्धा मी अकाउंटचं नावच लिहिणार की ज्या अकाउंटमुळं माझे पैसे खर्च झाले. ठीक आहे, आता देन पुढचा कॉलम आहे यातला जो इथं दिलेला आहे हा रिसीट नंबर, आणि देन हा आहे इथं पेमेंट नंबर. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही जे एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे गेलात तर ते एक रेकॉर्ड मेंटेन करत असतात, त्यांच्याकडे एक बिल बुक वगैरे असतं, त्या बिल बुकचा जो नंबर वगैरे आहे तो नंबर याच्यावर लिहिला जातो. हा काही कॉलम आपण फील करत नाही, हा कॉलम फक्त एक फॉर्मॅटचा भाग आहे म्हणून आपल्याला तो तिथे ड्रॉ करायचा आहे. LF म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे LFचा अर्थ काय होतो, LF म्हणजे आहे लीजर फोलिओ. ओके, LF म्हणजे काय, तर लीजर फोलिओ. यामध्ये लीजर मध्ये जी आपण एंट्री करणार ती कुठल्या पेजवर गेली ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. अँड देन लास्टला आहे इथं अमाऊंट कॉलम, अमाऊंट मध्ये आपण अमाऊंट लिहितो, हे तुम्हाला सगळ्यांना इथं माहिती आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि जरी मला अपेक्षा आहे की यातनं तुम्हाला एक 30-40% भाग समजावा, दॅट इज इनफ, बिकॉज आपण इथून पुढे या टॉपिकमध्ये असे खूप प्रॉब्लेम सोडवणार आहे ज्यामुळे आपल्याला रिसिट साईडला कधी लिहायचं, पेमेंट साईडला कधी लिहायचं, डेट कशी लिहायची, अमाऊंट कशी लिहायची आहे, अकाउंटचं नाव कसं लिहायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत ना की थेरॉटिकली. ठीक आहे, तर आय होप आत्तापर्यंतचा भाग झालेला जो आहे शिकून कॅशबुक म्हणजे काय आणि कॅशबुकचा फॉर्मॅट कशा पद्धतीनं असतो, आय होप तुम्हाला समजलं इथं असेल. जर काही शंका असतील इथंपर्यंत तर मला विचारा, मी एक्सप्लेन करतो. नसेल तर आपण डायरेक्टली जाऊया पुढचा भाग जो आपला आहे, एक्झाम्पल बघायचं आपल्याला कशा पद्धतीने कॅशबुक आपण शिकतो, सॉरी कशा पद्धतीने कॅशबुक आपण सोडवायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे, ते आपण सुरुवात करूया. श्वेता, प्रतीक आणि आदित्य समजलेलं आहे असं म्हणतात. ओके, थँक्यू मित्रांनो. बाकीच्यांनी पण थोडंसं सांगा मला समजलेलं आहे का. प्रतीक, श्वेता आणि आदित्य हो म्हणतात. ओके, बाकीच्या मित्रांचं काय, अथर्व समजलेलं आहे, गायत्री समजलेलं आहे. ओके, अथर्व जाधव एकच राहिला. ओके मित्रा, चलो, थँक्यू. काही हरकत नाही बाळांनो, गुड, व्हेरी गुड. काही समजलं नसेल, काही अभ्यास करताना काही शंका आली तरी आपण ते सॉर्ट आउट करू, काही इश्यू नाही आहे बाळांनो. तर लिहा सगळ्यांनी आता हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आपल्याला. प्रिपेअर अ सिम्पल कॅशबुक, त्यामध्ये लिहा प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 124. प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 124. कॅशबुक बनवायचं इथं, हेडिंग टाका कॅशबुक, आणि एक मित्रांनो 6 ओळीचं फक्त फॉर्मॅट टाका, फक्त 6 ओळी.
त्याच्यापेक्षा जास्त जागा आपल्याला लागणार नाही. ओके, आणि कॉलम कुठले कुठले आहेत? तर पहिला कॉलम आहे तुमचा डेट, रिसिप्ट. ठीक आहे, हे रिसिप्ट नंबर छोटासा लिहा एकदम, देन हा LF, देन हा मोठा कॉलम आपला, मोठा म्हणजे अमाऊंट 1,00,000 रुपये बसतील एवढा अमाऊंट. ठीक आहे, त्यानंतर इथं सुद्धा डेट, पेमेंट्स, देन आहे पेमेंट नंबर LF, अमाऊंट. एकदम सोप आहे कॅशबुक बनवणे, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल प्रॉब्लेम सोडवायला, काही मजा येईल. ठीक आहे, मी रफली आखलाय, मी यात काय कॉलम आता आखणार नाहीये, पट्टी वापरत नाही आता. तर एवढं करून घ्या, झालं की सांगा मला, फॉर्मॅट आखून झाला की लॉजिक सांगतो तुम्हाला कसा अप्लाय करायचा आपल्याला, देन आपण स्टार्ट करूया. गायत्री झालेला आहे, श्वेता झालेला आहे. पानाला सिंपल मधनं घडी घालायची बाळांनो. ठीक आहे, दोन भाग होतात अँड देन हे करायचं. अथर्व झाले, प्रतीक झाले. ओके मित्रांनो, ऑल ऑफ बऱ्यापैकी सगळ्यांचं इथं झालेलं आहे. चलो, ठीक आहे, बघा, प्रिपेअर सिंपल कॅशबुक. बघा इथं काय दिलेलं आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेमचा आधी बघा, इथं डेट दिलेली आहे, वर्ष 2019, महिना आहे मार्च. स्टेप नंबर एक, वर्ष आणि महिना लिहून घ्या, वर्ष आणि महिना लिहून घ्या दोन्ही बाजूला. 2019, महिना आहे मार्च. इथं सुद्धा 2019, महिना आहे मार्च. 2019, महिना आहे मार्च. ठीक आहे, स्टार्ट करूया. सिंपल आहे, एकच क्वेश्चन आपल्याला विचारायचा आहे स्वतःला अँड देन आपण आन्सर पशी डायरेक्टली पोहोचतोय. बघा लॉजिक काय आहे, तर बेसिकली या बाजूला आपण हे जे रिसिप्ट साइड आहे, या बाजूला सगळे आपण रेकॉर्ड करतो आपले इन्कम. ओके, आणि हे आहे इकडं पेमेंट साइड. पेमेंट साइडला सगळे आपण आपले रेकॉर्ड करतो काय, तर एक्सपेन्सेस. तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा वाचायचं आणि प्रश्न विचारायचा की पैसे मिळाले का पैसे खर्च झाले. काय विचारायचं, ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा वाचायचं आणि देन स्वतःला प्रश्न विचारायचा की या ट्रान्झॅक्शन मधून पैसे मिळाले का पैसे खर्च झाले. एक तर पैसे मिळाले असतील तर ते रेकॉर्ड तुम्हाला करायचे आहेत इन्कम बाजूला, पैसे जर खर्च झाले असतील तर ते रेकॉर्ड करायचे तुम्हाला पेमेंट बाजूला. चलो देन मग बघा, पहिला आहे, पहिल्या डेटला ट्रान्झॅक्शन आहे कॅश इन हँड. हा ओपनिंग बॅलन्स आहे 2,500, म्हणजे आपल्याकडे कॅश शिल्लक आहे इथं 2,500 रुपये. ठीक आहे, कॅश इथं शिल्लक आहे पहिल्यांदा आपल्याकडे 2,500. ओपनिंग बॅलन्स जो असतो कॅशचा दिलेला, तो आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे रिसिप्ट बाजूला. तारीख लिहा इथं 1, याला म्हणा 2, बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट आहे 2,500. अमाऊंट आहे 2,500. ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपण इन्कम बाजूला लिहिला 2, बॅलन्स BD 2,500 रुपये. चलो, आय होप झाला असेल. दुसरा पॉइंट, कॅश पेड 5 तारखेला ट्रान्झॅक्शन आहे. बघा, कॅश पेड टू सुरेश, अमाऊंट आहे 1,000. सुरेशला आपण कॅश दिली 1,000. सुरेशला कॅश दिली याचा अर्थ आपल्याकडून कॅश खर्च झाली. खर्च म्हणला की तो रेकॉर्ड करायचा आहे आपल्याला पेमेंट बाजूला. तर पेमेंट बाजूला पहिलं ट्रान्झॅक्शन येईल 5 तारखेला. इकडे म्हणा काय कुणाला दिली, तर ती दिली सुरेशला. त्यामुळे इथं अकाउंट आहे ते आहे बाय सुरेश अकाउंट, अमाऊंट आहे 1,000. बाय सुरेश अकाउंट अमाऊंट याची आहे 1,000 रुपये. बघा, सुरेशला पैसे दिले म्हणजे पैसे आपल्याकडून गेले. पैसे आपल्याकडून गेले की आपल्याला ते लिहायचे आहेत पेमेंट बाजूला. पैसे मिळाले की ते आपल्याला लिहायचे रिसिट बाजूला. चला पुढचं बघूया.
कैश परचेस, ओके कैश परचेस आहे आपल्याकडे 500 रुपये. कैश परचेस म्हणजे खरेदी केली आपण रोखीने, रोखीने खरेदी केल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्यावेळेला तुम्हाला त्या दुकानदाराला पैसे द्यावे लागतात, ठीक आहे. तर ते पैसे आपल्याकडनं खर्च होणार 7 तारखेला. खर्च म्हणजे पैसे गेले, गेले म्हणजे आपल्याला याच्यात पेमेंट बाजूला. तर 7 तारखेला बाय परचेस अकाउंट अमाउंट आहे 500 रुपये. बाय परचेस अकाउंट अमाउंट आहे 500 रुपये. वर्ष आणि महिना काय तुम्हाला प्रत्येक वेळेला लिहिण्याची गरज नाहीये, एकदा लिहिल्यावर दॅट इज इनफ. चलो नेक्स्ट वन. 14 तारखेला कॅश रिसिव्ह फ्रॉम प्रकाश. बघा प्रकाश कडून आपल्याला पैसे मिळाले, रिसिव्ड आहे, पैसे मिळाले 1000, ठीक आहे. पैसे मिळालेत, इन्कम आहे. इकडं मिळाले म्हणलं की इकडं रिसिप्ट बाजूला, तर तो इथं लिहा कुणाकडून मिळाले, तर प्रकाश कडून. तर इथं लिहा टू प्रकाश अकाउंट 1000. टू प्रकाश अकाउंट 1000, तारीख आहे 14. टू प्रकाश अकाउंट, तारीख आहे 14. 1000 रुपये मिळाले म्हणून मी ते रिसिप्ट बाजूला लिहिले. चलो यानंतर काय बघूया. कॅश सेल्स 16 तारखेला विक्री केली आपण रोखीने. ज्यावेळेला आपण मालाची विक्री करतो ऑब्व्हियसली त्यावेळेला आपल्याला पैसे मिळतात, त्यामुळे हे आपल्याला लिहावे लागतील रिसिप्ट बाजूला. ओके पैसे मिळालेत 800 रुपये. तर लिहा इथं 16 तारखेला टू सेल्स अकाउंट 800 रुपये. टू सेल्स अकाउंट 800 रुपये. टू सेल्स अकाउंट 800 रुपये. चलो यानंतर बघूया काय आहे. दोन गोष्टी आहेत. पेड, बघा 20 तारखेला पेड कॅरेज. कॅरेज म्हणजे छोटीशी वाहतूक, त्यासाठी आलेला हा खर्च आहे. पे केलेत पैसे आपण 100 रुपये, ठीक आहे. तर हा खर्च आहे म्हणल्यावर लिहावा लागेल पेमेंट बाजूला 20 तारखेला. काय कारण आहे, तर कॅरेज किती आहेत, 100 आहेत, 100 रुपये. बाय कॅरेज अकाउंट 20 तारखेला 100 रुपये. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 25 तारखेला पेड सॅलरी 500 रुपये. पगार दिला आपण 500 रुपयांचा, हा सुद्धा खर्च आहे मित्रांनो, ठीक आहे. तर 25 तारखेला इथं रेकॉर्ड करा. बाय सॅलरी अकाउंट 500. 500. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला फक्त एकच गोष्ट बघायची आहे की पैसे आलेत का पैसे गेलेत. आले असतील तर रिसिप्ट बाजूला लिहा, गेले असतील तर ते पेमेंट बाजूला लिहा. चलो क्लोजिंग करायचं बाळांनो आपल्याला याचं. आता क्लोजिंग करत असताना, ओके प्रतीक, ओके क्लोजिंग करत असताना पहिल्यांदा बघा कोणती साईड मोठी येते, ठीक आहे. कोणती बाजू मोठी येते ते जरास बघा इथं. मला वाटतंय डेबिट साईडची टोटल मोठी येते, तर डेबिट साईडची टोटल करा इथं. फॉर एक्झाम्पल बघा या पद्धतीनं टोटल करूया आपण. 2000 आणि 3000, 500, 3500, 3.5 आणि ते 5, 4, 4300 रुपये येते. ठीक आहे, 4300 रुपये येते टोटल डेबिट साईडची. आणि यातनं क्रेडिट साईड वजा करा 1000, 2000, 100. 4300 इकडली टोटल आहे फॉर एक्झाम्पल. एक सेकंड, चार 300 इथली टोटल आहे आणि यातनं तुम्हाला वजा करायचे आहेत क्रेडिट साईड 1000, 2000, 100. तर बघा किती राहतात इथं. सॉरी 2000 बरोबर आहे, 2200 प्रतीक बरोबर आहे. हा बॅलन्स इथं राहतो, याला लिहा 2200 रुपये.
2,200 रुपये, याला म्हणा बाय बॅलन्स सीडी, बाय बॅलन्स सीडी, आणि हा शेवटच्या तारखेला असेल, 31 मार्चला असेल बाय बॅलन्स सीडी 2,200. दिस इज द आन्सर ऑफ कॅशबुक, किंवा आपण याला क्लोजिंग बॅलन्स म्हणूया. ठीक आहे, गायत्री बरोबर आहे बाळा. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला एकदम सिंपल आहे कॅशबुक आपण हे रेकॉर्ड इथं केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपण कॅशबुक रेकॉर्ड केलं. असाच हा टॉपिक आहे, काही यामध्ये पुढे गोष्टी थोड्याशा येतील, त्या आपण बघूया कशा पद्धतीने हे केलं. इथे नरेशन्स लिहिले वाटतं. ओके, नो इश्यू. नरेशन्स, नरेशन पण आपण लिहू उद्यापासून, काही इश्यू नाही आहे याचा. श्वेता ओके बळा, प्रतीक ओके. तर बघा, आता बघा थोडासा मगाचा भाग बघूया आपण, की फॉर एक्झाम्पल हे जे कॅशबुक आहे हे एका व्यावसायिकाचं आहे. तर आता या व्यावसायिकाला काय काय कळतं, तर हा जो महिना आहे हा महिना आहे फॉर एक्झाम्पल मार्च. ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये माझ्याकडं सुरुवातीला होते 2,500. ओके, मार्च महिन्यामध्ये सुरुवातीला होते 2,500. देन मला प्रकाशनी 1,000 दिले, मी 800 रुपयाचा माल पण विकला, तर मला इथं 1,000 मिळाले 14 तारखेला. ठीक आहे, 16 तारखेला मला 800 रुपये मिळाले, आणि मग माझे पैसे खर्च कुठे झाले, तर मी सुरेशला 1,000 दिले, माल 500 रुपयाचा खरेदी केला, कॅरेज 100 रुपये दिलं, सॅलरी 500 रुपये दिली, आणि मग ऍट द एंड ऑफ द मंथ माझ्याकडे किती पैसे शिल्लक राहिले, मग तर 2,200 रुपये शिल्लक राहिले. तर बघा, या गोष्टीवरनं आपल्याला कशी क्लिअरली आयडिया येते की कोणत्या कारणांमुळं मला पैसे मिळाले, कोणत्या कारणावरनं माझे पैसे खर्च झाले, सुरुवातीचे पैसे किती होते, शेवटचे पैसे किती होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअरली समजतात कॅशबुक ड्रॉ केल्यावर. आता तुम्हीच विचार करून मला सांगा, जर मी फक्त जर्नलच आखलं असतं आणि जर्नलमध्येच या सगळ्या नोंदी केल्या असता, तर आपल्याला या गोष्टी समजल्या असत्या का? तर कदाचित एवढ्या क्लिअरली त्या समजल्या नसत्या. आणि जर्नलमध्ये एंट्रीज करण्यापेक्षा या पद्धतीनं आपण जेव्हा कॅशबुक बनवतो त्यावेळेला एकदम इझिली, एकदम नजर फक्त टाकली कॅशबुकवर की आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअरली समजतात की कारण काय आहे या माणसाला पैसे मिळायचे आणि याची कारणं काय आहेत की याचे पैसे खर्च व्हायचे. तर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे निर्णय याच्यावर आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मला समजायला लागलं की माझा एखादा खर्च जो आहे तो एखाद्या कारणामुळे जास्त होतो. ठीक आहे, तर त्या पुढच्या महिन्यामध्ये मला तो खर्च कंट्रोल करता येईल. ठीक आहे, कदाचित मला असं समजेल की विक्री केल्यामुळे मला पैसे कमी मिळत आहेत, माझी विक्री जी आहे दुकानची ती वाढली पाहिजे, ते मला तिथे ऍक्सिलरेट करता येईल. तर असे डिसिजन्स जे आहे ते अकाउंटिंग वर्ण बाळांनो इथं या पद्धतीने घेता येतात. अकाउंटिंग हे काय फक्त फॉर्मॅट आखून लिहिण्यासाठी नसतं, तर ह्या गोष्टी लिहून तुम्हाला भविष्यामध्ये निर्णय घ्यायचे. इट इज फॉर डिसिजन मेकिंग, ओके, और इट इज फॉर गिविंग अ डिरेक्शन टू बिझनेस, व्यवसायाला दिशा देण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. आणि जो अकाउंटिंग करतो त्याला मग तुम्हाला समजते आता की निर्णय हे चांगल्या पद्धतीने घेता येतात. आणि बघा, एक असा व्यक्ती आहे फॉर एक्झाम्पल जो अकाउंटिंग ठेवतच नाही, ज्याला स्वतःला माहीतच नाहीये की मला पैसे कुठल्या कारणाने मिळतात, किती मिळतात, किती खर्च होतात, ऑब्विसली त्याचे निर्णय जे असतील ते तिथं कसे असू शकतात, चुकीचे ठरवू शकतात. सो दॅट इज व्हाय अकाउंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी बिझनेस. आणि म्हणूनच अकाउंटिंगला एवढा वेटेज दिला जातो, एवढा स्कोप दिला जातो, आणि अकाउंटिंगला एकदम काळजीपूर्वक नियमांच्या आधारावर बारकाव्याने तयार केलं जातं, सो दॅट आपले भविष्य जे आहे, व्यावसायिक जे निर्णय आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येतील. इट इज नॉट फॉर ओनली बिझनेसमन, व्यावसायिकांनी करावं असं नाही, तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्या फॅमिलीसाठी, इंडिव्हिज्युअली करू शकता. मला पैसे किती मिळाले, माझे पैसे खर्च किती झाले, कशा पद्धतीने झाले, कुठं खर्च जास्त होतोय, कुठं खर्च कमी होतोय, इन्कम कुठनं होतोय, इन्कम कुठनं होत नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील कधी तर अकाउंटिंग मध्ये. सो दॅट इज वाय अकाउंटिंग इज इम्पॉर्टंट, अकाउंटिंगला एवढा स्कोप आहे. आणि सो स्कोप जो आहे तो डे बाय डे कसा होतोय, हा वाईड होतोय आणि वाढतो आहे, सो दॅट अपॉर्च्युनिटीज तेवढ्या असतील तर क्रिएट होईल. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आजचं जे काम आहे ते बऱ्यापैकी आपण कम्प्लीट केले. उद्याच्या लेक्चरपासून आपण आपले पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत कॅशबुकचे ते तिथं कंटिन्यू बाळानं करूया.